घाई झाले त्यांना की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे हे सरकार पाडायचं, पण आमच्या विरुद्ध हा सारखा बोलतोय ना, बोंबलतोय ना, बस याच्याविरुद्ध कारवाई करा, म्हणजे ते सांगतील त्याप्रमाणेच सगळी कारवाई होते. दुसऱ्या यंत्रणेने FIR केला का ED ताबडतोब त्याच्यामध्ये शिरते. तो माणूस आतमध्ये असतो, त्याच्यावर आरोप भरमसाठ केले जातात, महिन्याने महिने तो आतमध्ये असतो, आणि त्याला आतमध्ये असताना बाहेरून सांगितलं जातं त्या कायद्यामध्ये की तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करा, आणि त्याला सांगायचं तू निर्दोष आहे असं तूच सिद्ध कर. असा उफराटा कायदा जो आहे ना, हा ह्या PMLA जो आहे, हा ED आहे, हा एकच कायदा असा आहे ज्याला मी ड्रॅकोनियन म्हणतो, राक्षसी कायदा असा आहे की त्याच्यामध्ये जामीन मिळत नाही. पेट्रोल डिझेलचे भाव किती वाढले, महागाई किती वाढली, कोणाला काय मिळालं, ह्याचा सगळा जो आहे लेखाजोखा लोकांच्या समोर आहे. पण कधीकधी त्याच्यावरून सुद्धा जर लक्ष उडवायचं असेल तर मग ही गोष्ट बरी आहे. आणि ते ED जे हत्यार त्यांना जे सापडलेलं आहे ते कसंही वापरलं जात आहे. ते म्हणजे पूर्वी ED कोणाला माहीत नव्हते, पण आता त्यांच्या विरुद्ध जो कोणी बोलेल त्याला ED. ठीक आहे ना, तुम्हाला कोणावर काय आरोप करा आहे तुमच्याबद्दल, काही तुमचं म्हणणं आहे की यांनी काय चूक केलेलं, इतर यंत्रणा आहेत ना, त्या यंत्रणांचं हे करा. पण ED ताबडतोब येते, दुसऱ्या यंत्रणेने FIR केला का ED ताबडतोब त्याच्यामध्ये शिरते. आणि ED मुद्दाम ते लावतात, याचं कारण ED ज्याला पकडला जातो त्याला जामीन लवकर भेटत नाही. म्हणजे ट्रायल न करता, खरं खोटं सत्य वगैरे त्याचा शहानिशा न करता, महिनोन्महिने वर्षोन्वर्ष जे आहे जेलमध्ये ठेवायचं, हा चुकीचा कायदा या देशामध्ये जो आहे जो निर्माण झाला त्याचा फार मोठा दुरुपयोग सध्या केला जातो आहे. पकडा तुम्ही, अँटी करप्शनमध्ये पकडा तुम्ही, CBIमध्ये पकडा तुम्ही, इतर ठीक आहे पकडा, करा चौकशी. पण ते नाही, ती ED काय करते की त्याने कुठलाही FIR टाकला का ED ताबडतोब येते आणि आपल्याकडे स्वतःकडे ते सगळं घेते. आणि मग काय, तो माणूस आतमध्ये असतो, त्याच्यावर आरोप भरमसाठ केले जातात, महिन्याने महिने तो आतमध्ये असतो, आणि त्याला आतमध्ये असताना बाहेरून सांगितलं जातं त्या कायद्यामध्ये की तुम्ही निर्दोष आहात हे सिद्ध करा. म्हणजे एखाद्यानं समजा खून झाला तर पोलीस सिद्ध करतात की हा चाकू आहे, याच्यामुळे असं झालं, यांनी असं असं मारलं, जे काय असेल याच्यामध्ये ह्या कायद्यामध्ये त्या माणसाला आतमध्ये जेलमध्ये ठेवायचं आणि त्याला सांगायचं तू निर्दोष आहे असं तूच सिद्ध कर. असा उफराटा कायदा जो आहे ना, हा ह्या PMLA जो आहे, हा ED आहे, आणि मग तो त्याचा जो आहे दुरुपयोग जो आहे सर्रासपणे चाललेला. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही राजकारणात आहे ना, ठीक आहे ना, आता काय 2-2.5 वर्ष झाली, आणखी एक दोन वर्ष राहिलेली आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये, उतरा का, जनता ज्याला ज्याच्या हातामध्ये राज्य देईल, तुमच्या हातात दिलं तुम्ही राज्य करा ना. परंतु एवढी घाई झाली आहे त्यानं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे हे सरकार पाडायचं असं तर मी कधी पाहिलं नाही. सरकारं पाडली गेली नाही असं नाही, परंतु ज्या पद्धतीनं हे पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे की एकेका मंत्र्याला एकेका नेत्याला आतमध्ये टाकायचं आणि महिन्यान महिने सडवायचं. काय देवेंद्र फडणवीस आहे का आणखी कोण आहे मला माहीत नाही, पण ED BJP नेते सांगितल्याशिवाय ED जात नाही. BJP नेत्याने सांगितलं की याची ED नोटीस गेलेली आहे, परंतु हा BJP आलेला आहे, आता याच्यावर कारवाई नाही, म्हणजे याच्यावर कारवाई नाही, याच्याला नोटीस दिलेली आहे, परंतु तो आता आमच्या बाजूने भाषणं करतो आहे, मग आता याच्यावर कारवाई नाही. पण आमच्या विरुद्ध हा सारखा बोलतोय ना, बोंबलतोय ना, बस याच्याविरुद्ध कारवाई करा, म्हणजे ते सांगतील त्याप्रमाणेच सगळी कारवाई होते. समांतर कारवाई झाली पाहिजे असं वाटतं का? ते समांतर कारवाईचा प्रश्न असा आहे की समांतर कारवाई म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बाबा राज्य सरकारने सुद्धा कारवाई करेल, पण राज्य सरकारचे जे असलेले कायदे असतील मग ते कुठल्याही संदर्भात असतील त्याच्यामध्ये जामीन मिळतो. हा एकच कायदा असा आहे ज्याला मी ड्रॅकोनियन म्हणतो, राक्षसी कायदा असा आहे की त्याच्यामध्ये जामीन मिळत नाही, लवकर तर मिळतच नाही. राजकारणाच्या पद्धतीनं लढा ना, हे एकेकाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकायचं, त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकायचं, आयुष्यातून उठवायचं, हा प्रकार बंद झाला पाहिजे. आणि शेवटी जे आहे जर करत नसतील बंद, तर जनतेनं जे आहे
हे उघड्या डोळ्याने पाहिलं पाहिजे की कशा रीतीने जे आहे छळलं जात आहे. की सगळ्यांनी मिळून विरोधी पक्षांच्या सगळ्याच्या सगळ्या भारतातील लोकांनी मिळून मागणी केली पाहिजे की हा ईडीचा कायदा जो आहे रिपील करा, काय हा मागे घ्या, रद्द करा. कारण याच्यामध्ये जे शहानिशा न होता जगामध्ये कुठलाही असा कायदा नाही की ज्याच्यावरची ट्रायल न होता, केस न चालवता वर्षानुवर्ष आतमध्ये तुम्ही ठेवा एखाद्याला जेलमध्ये, असा कायदा कुठेही नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.